नमस्कार, मी ऋजुता लुकतुके. बीबीसी विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंची हत्या 2014 झालेल्या ईव्हीएमच्या छेडछाडीमुळे लंडन मधल्या एका हॅकरचा दावा, तर ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली नसल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी एक भारतीय नाव, कॅलिफोर्नियाच्या डेमोक्रॅटिक सिनेटर कमला हॅरिस यांनी जाहीर केली उमेदवारी. चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि अमेरिकन शटडाऊनच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थविषयक परिषदेला सुरुवात. दक्षिण अफगाणिस्तानच्या वार्दक प्रांतात तालिबाननं अफगाण सैन्यावर केला भीषण हल्ला, 43 सैनिकांचा मृत्यू. आणि जाणून घेऊया 70 ब्रिटनमध्ये महिला आणि कामगार हक्कांच्या चळवळीला वाचा फोडणाऱ्या जयाबेन देसाई या भारतीय महिलेबद्दल. आणि या सगळ्या बातम्या आपण बघणारच आहोत, पण सुरुवात करूया आजच्या टॉप न्यूज पासून. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना 2014 लोकसभा निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम हॅकिंगची माहिती होती, म्हणूनच त्यांची हत्या झाली असा दावा लंडन मधील हॅकर सय्यद शुजा यांनी काल केला होता. आणि त्यावरूनच महाराष्ट्रात आता गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला की खून हा प्रश्न पुन्हा चर्चेला जातोय. मुंडे वारले त्या दिवशी नेमकं काय घडलं, त्यांच्या मृत्यूभोवतीचं गूढ नेमकं काय आहे, याविषयी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अमृता कदम आपल्याला सांगतायत. नमस्कार, बीबीसी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गोपीनाथ मुंडेंचं निधन होऊन 4.5 वर्ष लोटली, पण त्यांच्या मृत्यूचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं केला. यापूर्वीही मुंडेच्या अचानक झालेल्या मृत्यूबद्दल अनेकांनी शंकाकुशंका उपस्थित केल्या होत्या. आता आपण पाहूया मुंडेंचा मृत्यू नेमका कसा झाला आणि त्यानंतर झालेल्या चौकशीत काय पुढं आलं. हा काळ होता 2014 सालचा. केंद्रात नुकतंच मोदी सरकार स्थापन झालं होतं. गोपीनाथ मुंडे ग्रामविकास मंत्री होते. केंद्रात मंत्री असले तरी त्यांची नजर महाराष्ट्राच्या राजकारणावर होती. 3 जून 2014 गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होते. सकाळी साधारण 6:20 सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड आणि तुगलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचली. इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली. गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला. त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यामुळे त्यांचे पीए आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं एम्समध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहोचल्यावर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं CPRच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केला, मात्र सकाळी 7:20 गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित करण्यात आलं. मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरींनी हाताळली होती. गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली अशी माहिती सुनील चावके यांनी दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना पत्रकार सुनील चावके म्हणाले की ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. डॉक्टरांनी अंतर्गत रक्तस्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यांच्या अपघातात ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही, त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला. पत्रकार व्यंकटेश केसरींनी सांगितलं, मुंडेंच्या मृत्यूबद्दल आजही संशय निर्माण होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएमशी जोडला गेलाय, त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघातीच होता हे लोकांना पटवून देणं हे भाजपसमोरचं आव्हान आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मान्य केलं, मात्र त्यांच्या मृत्यूची CBI चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचंही उपाध्ये यांनी BBCशी बोलताना सांगितलं. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. अचानक ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं ते संशयास्पद होतं. गाडीला अशा प्रकारे धडक बसली होती ते पाहताना त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. CBI चौकशीनंतर खरं तर या प्रकरणावर पडदा पडला होता, मात्र 4.5 वर्षानंतर पुन्हा एकदा कथित हॅकर सय्यद शुजाच्या नव्या आरोपांनी या प्रकरणाची देशभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याला ईव्हीएम घोटाळ्याची पार्श्वभूमी सय्यद शुजा यांनी जोडल्यानं निवडणुकीतही हा मुद्दा तापणार हे निश्चित आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे BBC मराठीच्या आमच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूबवर नक्की कळवा. आणि ताज्या अपडेट्ससाठी BBC मराठीच्या वेबसाईटलाही भेट द्या. आणि याविषयीचीच आणखी एक सविस्तर बातमी BBC मराठीच्या आमच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. यानंतर पाहूया जगभरातील इतरही काही घडामोडी, पण थोडक्यात. जागतिक अर्थ परिषदेला स्वित्झर्लंडमध्ये आज सुरुवात झाली. जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेली खीळ हे या परिषदेसाठी चिंतेचं प्रमुख कारण आहे. मात्र या महत्वाच्या परिषदेला जगातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी दांडी मारली आहे. यात अमेरिका, फ्रान्स, UK आणि भारताचा समावेश आहे. अफगाणिस्तानातल्या वार्दक प्रांतात अफगाण सैन्यावर सोमवारी तालिबाननं केलेल्या भीषण हल्ल्यात 43 जणांचा मृत्यू झालाय. स्फोटकांनी भरलेली एक गाडी एका बिल्डिंगवर आदळवण्यात आली आणि त्यानंतर दोन बंदूकधारी इसमांनी अंदाधुंद गोळीबार केला. रशिया आणि क्रिमियाला वेगळं करणाऱ्या केर्च समुद्रधुनीत उभ्या असलेल्या दोन जहाजांना आग लागली आणि यात 11 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेबद्दल आलेल्या बातमीनुसार जहाजांवर भारत आणि टर्कीचे नागरिक होते. एका जहाजाला लागलेली आग दुसऱ्या जहाजापर्यंत पसरली. तर पाकिस्तानातल्या पश्तून चळवळीचे प्रणेते अलाजेब महसूद यांच्यावर दहशतवादाचे आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. पश्तून नागरिकांवर पाक लष्कराकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात त्यांनी पूर्वीपासूनच आवाज उठवला होता. त्यांच्या या चळवळीमुळे त्यावेळी देश हादरून गेला होता. वळूया पुढच्या बातमीकडे. 2020 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतीये आणि या निवडणुकीसाठी आता आणखी एक आश्वासक नाव पुढे येत आहे. डेमोक्रॅटिक सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020 अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपली दावेदारी सांगितली आहे. 2016 डेमोक्रॅटिक सिनेटर झालेल्या कमला हॅरिस यांनी आधी अटर्नी जनरल हे पद सांभाळलंय. मूळतः त्या भारतीय वंशाच्या आहेत. हॅरिस यांच्या आई भारतीय आहेत तर त्यांचे वडील जमैकाचे आहेत. कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेकदा कडवी टीकाही केली आहे. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला असतील. मी लढण्यासाठी तयार आहे आणि कसं लढायचं हेही मला माहीत आहे. आपली मूल्यही आपल्यासाठी अतिशय पवित्र आणि प्रिय असतात. पण तीच मूल्यं घेऊन जेव्हा अमेरिकन लोकांसाठी लढण्याची वेळ येते तेव्हा स्वार्थ सोडून लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करावं लागतं. मी लढण्याची अशी तयारी करते. मला खात्री आहे की या लढाईत मी जिंकेन. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सध्या 4 नावं चर्चेत आहेत. यातलं पहिलं नाव आहे अमेरिकेतील हवाई प्रांताच्या सिनेटर तुलसी गबार्ड यांचं. वयाच्या 21व्या वर्षीपासून त्या राजकारणात सक्रिय आहेत आणि अमेरिकन सैन्यात अजूनही कार्यरत आहेत. हिंदू धर्माचा स्वीकार केल्यामुळे त्यांना अमेरिकेच्या संसदेत जाणाऱ्या पहिल्या हिंदू महिला म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरं नाव आहे कर्स्टन गिलीब्रँड यांचं. त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या न्यूयॉर्कच्या सिनेटर आहेत. मीटू चळवळीच्या त्या खंद्या समर्थक आहेत. आणि तिसरं नाव आहे एलिझाबेथ वॉरेन. हार्वर्डच्या माजी प्राध्यापिका आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर असलेल्या वॉरेन यांचं वय 69 वर्ष आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिकन असण्यावर प्रश्नचिन्ह उभं केल्यानंतर वॉरेन यांनी DNA टेस्ट करून उत्तर दिलं होतं. आणि यानंतर आता कमला हॅरिस यांनी सुद्धा आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत सोशल मीडियाच्या जगात. मी तुम्हाला दाखवणार आहे आजचे आपले टॉपचे फोटोग्राफ्स. पहिला फोटो आहे अर्थातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा. कोहलीची ICC क्रिकेटर ऑफ द इयर, टेस्ट आणि वन डेचा बेस्ट प्लेअर म्हणून निवड झाली आहे. तर न्यूझीलंडच्या सिरीजपूर्वी ऑस्ट्रेलियात विजय मिळवलेल्या विराटची ही विजयी मुद्रा आहे. आणि दुसरा फोटो आहे ब्लड मून म्हणजेच खग्रास चंद्रग्रहणाचा. जर्मनीतून टिपलेलं हे चंद्राचं लाल बिंब. आणि यानंतर पाहूया आमचं BBC कार्टुनिस्ट कीर्तिश यांनी काढलेलं कार्टून ऑफ द डे. आणि यानंतर BBC विश्वमध्ये आपण जाणून घेणार आहोत 1970 दशकात ब्रिटनमध्ये महिला आणि कामगार हक्कांच्या चळवळीला वाचा फोडणाऱ्या जयाबेन देसाई यांच्याबद्दल. या महिलांवर भेदभाव होतो म्हणून त्यांनी एक चळवळ सुरू केली. ही चळवळ आपल्याला जाणून घ्यायची आहे थोड्याच वेळात. पाहत रहा BBC विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. BBC न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.
तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. आणि आता जी राजकीय वर्तुळात महाराष्ट्रातल्या एक चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरेंचा मनसे पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी आघाडी करेल का आगामी निवडणुकांसाठी. याच चर्चेत तुमचं मत काय असं आम्ही तुम्हाला विचारलं होतं बीबीसी मराठीच्या आमच्या फेसबुक पेजवर. काही प्रतिक्रिया आल्या आहेत निवडक, त्या आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहोत. सुरुवातीला एस एन जाधव ते म्हणत आहेत की राजकारणात सगळे हातखंडे आजमावे लागतात नाहीतर पक्ष समाजसेवक बनून राहील. तर अशोक आंधळे यांचं मत आहे की राज ठाकरेंनी कुठल्या पक्षासोबत जावं हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, पण युती ही राजकीय तत्वावर नाही तर वैचारिक तत्वावर झाली पाहिजे. बाबू डिसुझा म्हणत आहेत की का जाऊ नये, राजकारणाची दिशा बदलणारा हा निर्णय असेल मनसेचा. दीपक सुद्रिक पाटील म्हणतायत की नक्कीच मनसेनं आघाडीसोबत जावं, सोबत गेल्यावर किमान पक्षाचं अस्तित्व तरी राहील, बाकी काही फरक पडणार नाही. तर आता ह्या काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. यानंतर राजकीय वर्तुळात जाणकार काय मत व्यक्त करतायत ते जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर निलेश धोत्रे बीबीसीचे प्रतिनिधी आहेत. निलेश, जसं मी आत्ता म्हटलं एक लोकांची मतं आपण बघितली, पण राजकीय लोक याविषयी काय बोलतायत, प्रत्यक्ष ग्राउंडवर काय शक्यता आहे या युतीची? प्रत्यक्ष ग्राउंडवरती याची शक्यता किती आहे मला सांगता येणार नाही. राजकीय विश्लेषक वेगळे अंदाज लावतायत, पण जे राजकीय विश्लेषक देशपांडे अभय देशपांडे यांच्याशी मी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की नाशिक आणि ईशान्य मुंबई या दोन जागांसाठी बेसिकली त्यांची चर्चा सुरू आहे, पण नाशिक थोडंसं देणं कठीण जाईल राष्ट्रवादीला, कारण नाशिकची जागा भुजबळांसाठी सोडण्याची काँग्रेस राष्ट्रवादीची इच्छा आहे. पण त्याच वेळेला ईशान्य मुंबई थोडं तुलनेनं सोपं जाईल असं म्हटलं जात आहे. पण एक महत्त्वाची शक्यता त्यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त करून दाखवली, ती म्हणजे आणीबाणीनंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला शिवसेनेनं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी कुठलाही उमेदवार दिला नव्हता, त्यांनी थेट काँग्रेसला पाठिंबा दिला होता, म्हणजे तेव्हा प्रत्यक्षपणे आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आता मात्र राज ठाकरे असं करू शकतात की राज ठाकरे कुठलाही उमेदवार देणार नाहीत आणि थेट काँग्रेसला पाठिंबा देतील, आणि जी काही चर्चा आहे देशात असं काही लोक म्हणतात की अप्रत्यक्ष आणीबाणी आहे, तर त्या अप्रत्यक्ष आणीबाणीला विरोध करण्यासाठी बहुतेक ते असं करू शकतात अशी एक चर्चा आहे. मग ही एक प्रकारची मनसेची भूमिका असेल. पण आता अमित ठाकरे यांचं लग्न आहे आणि त्या दृष्टीने जी डिप्लोमसी राज ठाकरे यांनी मध्यंतरी सुरू केली होती किंवा जी सुरू आहे त्याविषयी काय वाटतं? राज ठाकरेंनी आमंत्रण दिलंय त्यांच्या मुलाच्या लग्नाचं राहुल गांधींना, आणि एक प्रकारे ते काँग्रेसच्या जवळ चाललेत अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी उत्तर भारतीयांचं संमेलन आयोजित केलं होतं आणि ते आयोजित करण्यामागे सुद्धा असं बोललं जातं की कुठे ना कुठेतरी त्यांना काँग्रेसशी जवळीक साधायचे, काँग्रेसबरोबर जुळवून घ्यायचे, कारण त्यांचा जो चेहरा आहे तो उत्तर भारतीयांच्या विरोधातला आहे, तर ते कुठेतरी त्यांना साईडला करायचं होतं. बरोबर, खूप खूप धन्यवाद निलेश या सगळ्या चर्चेसाठी. थोडक्यात राज ठाकरेंसमोर सुद्धा काही राजकीय पर्याय त्यांनी अजूनही खुले ठेवलेत. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत, कारण 1970 दशकात भारतात कामगार विषयक चळवळ उभी राहिलेली आपण पाहिली. त्याचवेळी ग्रेट ब्रिटनमध्ये सुद्धा अशीच एक चळवळ सुरू होती, पण ही चळवळ सुरू करणाऱ्या नेमक्या कोण होत्या हे तुम्हाला माहिती आहे का? त्या होत्या एक भारतीय महिला जयाबेन. तिथल्या कामगारांविषयी जो भेदभाव होतो त्यासाठी त्यांनी हे एक चळवळ सुरू केली आणि पुढे पुढे त्यांनी एक उग्र आंदोलनाचं रूप घेतलं. आपण हे पाहूया. There is no doubt I can say that there's a victory is nearer with your support. 1970 दशकात ब्रिटनला हादरवून सोडणारी ही भारतीय महिला. That was tears in my eyes that day, you can say. And it shake me. People can do so many things if you get together. पगारावरून सुरू झालेला हा लहानसा मोर्चा हळूहळू इंग्लंडभर पसरला. I was fighting for good cause for the whole community. I was not fighting only myself. It established whole community. It was representing whole community. They are suffering this way. फिल्म प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या या महिलांना चांगला पगार आणि सन्मानाची वागणूक मिळवण्यासाठी युनियनची गरज होती. मॅनेजर बैठो होय आणि ऑल द टाइम ऑल अराउंड जोयाज नजर जोयाज करतो होय की तुम्ही क्या जाओ छो, टॉयलेटमां जाओ छो तो केटली मिनिट्स लियो छो, आणि वधारे वार लागे ने तो हे पूछे की केम आटली बधी वार सुधी सु करतात. हे आंदोलन जसं पसरलं तसं ते आशियाई कामगारांपुरतं मर्यादित राहिलं नाही. हजारो युनियन सदस्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, पण अनेकांनी त्यांना विरोधही केला. पण व्यवस्थापनाने या कामगारांच्या मागण्या फेटाळल्या. चौकशी समितीनेही व्यवस्थापनाचीच बाजू घेतली, पण संपकरी
या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. इतलू बधु मने प्राउड हो तुम्हारा सेल्फ ने के आपड़े आपड़ा राइट माटे फाइट करवी जोइए. द रीजन व्हाट वी वर फाइटिंग वी हैव अचीव्ड इट. द ट्रीटमेंट विद द स्टाफ हैज ऑलरेडी चेंज्ड. Don't you think it's a victory? That time we were getting 25 pound basic pay, while after this struggle, they are getting 65 pound basic. Don't you think it's a victory? आणि यानंतर बीबीसी विश्वमध्ये पाहणार आहोत की बेलारूसमध्ये वटवाघळांना फ्रीजमध्ये का ठेवण्यात येत आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. सध्या देशातच नाही तर जगातल्या महानगरांना वायू प्रदूषणाचा विळखा पडलाय. दिल्लीसह मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमधून वाहनं आणि उद्योगांमुळे हवेतलं प्रदूषण वाढतंय. याचे शरीरावर आणि विशेषतः मेंदू, हृदय आणि फुफ्फुसावर गंभीर परिणाम झाल्याचं समोर आलंय. लहान मुलांच्या फुफ्फुसाची वाढ, खुंटणं आणि आयुष्य कमी होणं याचाही धोका प्रदूषणामुळे वाढतोय. नेमका हा धोका काय आहे जाणून घेऊया. तेव्हा तुमच्या शहरातही जर प्रदूषण असेल तर मास्कचा वापर करून आपला बचाव करा. प्रदूषणाच्या समस्येकडून आता जाऊयात युरोपातल्या बेलारूसमध्ये. बेलारूसमध्ये वटवाघळांना वाचवण्यासाठी एक अनोखा प्रकार केला जातोय. वटवाघळांना जीवघेण्या थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांना चक्क फ्रीजमध्ये ठेवलं जात आहे. जरा अजबच वाटतंय ना हे सगळं. हो, पण इथल्या तज्ज्ञांनीच काढलेला हा मार्ग आहे. जाणून घेऊया वटवाघळांना का ठेवतात फ्रीजमध्ये. Летучие мыши – это исчезающие животные, мы должны их охранять. Как ни парадоксально, оптимальные условия для зимовки летучих мышей – это камера обычного бытового холодильника. आता या प्रयोगाला नेमकं किती यश मिळालंय हे अजून आपल्याला कळलेलं नाही आहे. पण आधी शहरातली वटवाघळं जपून घरात आणायची आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून त्यांची देखभाल करायची, अशा प्रकारचा हा उपक्रम एकंदरीत दिसतोय. असेच काही भन्नाट व्हिडिओज बघण्यासाठी बीबीसी मराठीच्या आमच्या फेसबुक पेजवर तसंच यूट्यूब पेजला जरूर भेट द्या. जगभरातल्या इतरही घडामोडींचा वेध बीबीसी विश्वमध्ये आपण घेतच राहणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.